महाराष्ट्र। मी शहाजी बापू राजाराम भोसले पाटील। आज या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या मी सहवासात आहे। ही आमची एक राजकीय चळवळ आहे, ही राजकीय लढाई आहे आणि आदरणीय आमचे गटनेते शिंदेसाहेबांवर विश्वास टाकून आम्ही ही लढाई खेळत आहोत। आम्हाला कोणी या ठिकाणी घेऊन आलं नाही, कोंडलं नाही, मारलं नाही, हाणलं नाही, अफवा पसरवू नका। आम्ही जे आलोय ते उलट पक्षी असं म्हणाय पाहिजे की आम्ही 40 आमदारांनी मिळून एकजुटीनं विचार करून आम्ही शिंदेसाहेबांना इकडे घेऊन आलो आणि शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली, कृपा करून आमचा मतदारसंघातली जनता आणि आमच्या मतदारसंघाचं भविष्याचं राजकारण वाचवा। राष्ट्रवादी आणि आई काँग्रेसच्या बरोबर हे राजकारण आमचं उद्ध्वस्त होतंय। आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि काल मत मागत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या विचाराला मत द्या। देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव घेतलं, उद्धवजी साहेबांचं आम्ही नाव घेतलं। आम्ही जनतेसमोर गेलो, मतं मागितली, लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली। 9 साली 1600 मतं शिवसेनेला सांगोल्यात प्रवेश केला, 13 साली 14 लाच निवडणुकीत 76,000 मतं केली आणि 19,000 मतं करून गणपत भाई गणपतराव देशमुखांसारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघात शिवसेनेचा एक झेंडा रावला, आम्ही विजयी झालो। परंतु पुढं 2.5 वर्षात त्या पद्धतीनं अहंकारानं गर्वानं राष्ट्रवादीचा प्रत्येक सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या। सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा। रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या। दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा।